स्तोत्र संहिता एकतीस त्यातलं चोवीसावं वचन मी काढलं होतं आणि त्या वचनातून मी तुम्हाला लोकांना चालवत होतो मी तुम्हाला सांगत होतो बी ऑफ गुड करेज अँड ही शाल स्ट्रेंथन युअर हार्ट ऑल ही दॅट होप इन द लॉर्ड स्तोत्र संहिता एकतीस चोवीस मध्ये लिहिलंय अहो यहोवाची आशा धरणाऱ्या सर्वांनो तुम्ही सबल व्हा आणि तुमचे हृदय धैर्य धरो एमेन अलुया

तर तो विजय कसा मिळवायचा असतो याचा एक स्पष्ट खुला खुला विचार दाविदाने आपल्याला दिलाय बिकॉज पीपल कारण बरेच लोक जीवनामध्ये अनेक संकटांमधून आणि समस्यांमधून जातात कन्सर्निंग आणि ती संकट ते त्रास कुठल्याही रीतीनं त्यांच्या जीवनावर येऊ शकतात मग कदाचित त्यांना काही कौटुंबिक त्रास असतील त्यांना काही आर्थिक पैशाची अडचण असेल किंवा त्यांना काही आजार असतील काही रोग असतील असे कुठलेही त्रास कुठलेही संकट माणसाच्या जीवनात येतात पण ठिकाणी आपल्याला सांगतो होप इन द लॉर्ड की परमेश्वरावर आशा धरा होप अबाउट द फ्युचर आणि ही जी आशा आहे ती भविष्याविषयी बोलते फेथ इज बोलतेस आत्ता विषयी आत्तासाठी आहे फ्युचर पण आशा भविष्याविषयी असते होप इज अ कॉन्फिडेंट एक्सपेक्टेशन अँड डिझायर फॉर समथिंग गुड दॅट यू डिझायर इन युअर फ्युचर आशा एक अशी चीज असते की मी विश्वास ठेवलाय उद्या उठून माझ्या भविष्यात काहीतरी चांगलंच होणार हे जे काही आहे ना त्याला आशा म्हणतात रेज द लॉड आलो लिया दॅट्स बायबल सेल्स आणि म्हणून बायबल आपल्याला सांगतं इन फर्स्ट सेवल ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी नाईन एक शमुवेल पंचवीस एकोणतीस मध्ये बी अप गुड खरज की धीराने रहा बी अप गुड खरिज मीन्स यू बाईंड यूसल्फ टू गॉड म्हणजे स्वतःला देवाशी बांधून घ्या आय द सोल ऑफ डेविड वॉस बाउंड इन द बंडल ऑफ लाइफ विथ लॉर्ड जसं दाविदाचा जीव परमेश्वराच्या जीवाशी बांधलेला होता

की माझी परिस्थिती बदलणार आहे नो मॅटर द वर्ल्ड जग जरी काही म्हटलं तरी माझी परिस्थिती बदलणार आहे बिकॉज आय एम होपिंग इन द लॉर्ड कारण मी प्रभूवर आशा ठेवलेली आहे लॉर्ड माझी आशा प्रभूवर आहे थिंक द फर्स्ट पॉईंट आणि मला असं वाटतं की त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला फर्स्ट पॉईंट इस आणि पहिला मुद्दा त्यातला काय होता होपिंग आशा बाळगत रहा यू विथ मी याचा अर्थ तुम्ही माझ्या बरोबर आहात तुम्ही माझं ऐकताय म्हणून तुम्हाला आठवतं की मी काय बोललो होतो इट आय स्टार्ट विथ द सेकंड पॉईंट आणि दुसरा मुद्दा मी चालू केला होता का किप होपिंग आशा बाळगत रहा होप इन द लॉर्ड आशा प्रभूवर बाळगा लाईक आय सेड

ते आदामापासून आलेलं आहे डिक्शनरी सेज कारण की शब्दकोशात असं लिहिलंय म्हणजे ज्या कुठल्या गोष्टीची मी इच्छा बाळगलेली आहे की कदाचित असं होईल ते होईल अशी आशा इट इज अ फिलिंग भावना त्याच्याविषयी असं वाटणं की असं असं मी मनात आणलंय आणि ते होईल असं वाटणं इट मे हॅपन की कदाचित तसं होईल आय होप आय फील माझी आशा आहे मला असं वाटतं की कदाचित असं होईल आय होप माय चाइल्ड रिटर्न होम इन टाइम माझी अशी आशा आहे मला असं वाटतं की माझा मुलगा वेळेत घरी यावा होपिंग दॅट थिंग्स मे मे हॅपन गुड टर्न ऑन इट्स ओन दॅट युअर चाईल्ड कम होम इन टाइम आणि तुम्ही अशी आशा बाळगत असता रोज अशा आशा आपण मनात बाळगत असतो की माझा मुलगा घरी वेळेत यावा मी अशी आशा बाळगतो मला असं वाटतं की माझ्या मुलांनी घरी वेळेत यावं तो येईल असं आपण रोज आशा बाळगत असतो ही जी आशा आहे ती जस्ट फील असं वाटत असत की मला असं वाटतं की चांगलं लॉर्ड पण जेव्हा आपण प्रभूवर आशा ठेवतो वी आर ट्रस्टिंग ऑन हिम त्याला आपण प्रभूवर विश्वास टाकतो तर जेव्हा मी म्हणतो आय होप माय चाइल्ड होम माझी आशा आहे की माझं लेख वेळेत घरी येईल आय होप इन द लॉर्ड if god forbid something happens or the circumstance don't allow my child to come home in time god will create something and we will see that my child returns home safely त्यावेला मी ती आशा ठेवत असताना प्रभूवर आशा ठेवत असताना मी काय म्हणत असतो की माझं लेकरू घरी येईल अशी माझी आशा आहे आणि जरी माझं लेकरू वेळेत घरी आलं नाही आणि देव न करो त्याला काहीतरी झालं काहीतरी अपघात झाला काहीतरी असं झालं तरी, 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 तरी सुद्धा माझा विश्वास आहे की देव त्यातून त्याला वाचवेल आणि माझा देवबाप त्याला घरी आणेल ही प्रभुवर्ची आशा एलिया आणि यो म्हणतो लुक फॉर गुड ई विल जेव्हा मी चांगल्यासाठी बघत होतो तेव्हा वाईट आलं ई विल खेन टू मी माझ्याकडे माझ्या जीवनात मी चांगल्याकडे बघत होतो चांगल्यासाठी बघत होतो आणि वाईटच आलं असं यो म्हणाला मी प्रकाशाची वाट पाहत होतो आणि मला अंधार मिळाला बट वेन यू होप इन द लॉर्ड पण जेव्हा तुम्ही प्रभूवर आशा बाळगता यू you नो know, तुम्हाला माहित असतं इव्हन इफ थिंग्स डोंट आर नॉट व्हेरी फेवरेबल टू यू योर होपिंग इन गॉड विल मेक गॉड टू मूव ऑन योर बिहाफ एंड हेल्प यू टू अचीव व्हाट यू डिजायर की जरी गोष्टी तुमच्या बाजूने नसल्या आणि जरी गोष्टी परिस्थिती तुम्हाला साथ देत नसली तरी तुम्हाला माहिती असत की माझा देव माझ्यावर कृपा करेल माझा देव काहीतरी असं करेल की ज्यातून किंवा जेणेकरून शेवटी माझं काहीतरी चांगलंच होईल हे माहीत क्रिश्चन नो ख्रिश्चन माणसाला हे माहीत क्रिश्चन इज नॉट ओन्ली मु ऑन फ्लॉरी बेड्स ख्रिश्चन माणूस काही फक्त गुलाबाच्या बिछाण्यावर चालत नसतं ही ऑल्सो वॉक थ्रू दू क्रिश्चन माणसाच्या जीवनात सुद्धा अंधाराची दरी येते पण फरक हा एक आहे इज रॉड अँड इज विथ त्याची आकडी आणि त्याची काठी आपल्या बरोबर आहे अँड टेक्स थ्रू इट आणि तो त्यातून आपल्याला चालवून नेतो दॅट इज अ कॉन्फिडन्स आणि हा आपला विश्वास असतो दावीद असच म्हणाला आय वॉक थ्रू द व्हॅली ऑफ शॅडो ऑफ की जरी मी मृत्यू छायेच्या दरीतून चाललो आय फियर नो इव्हल तरी मी कुठल्याही अरिष्टास भिणार नाही फर्स्ट एक बिकॉज इज वॉकिंग थ्रू तो त्यातून जात आहे मृत्यू छायेतून जातोय मृत्यू छाये कडे जात नाहीये वॉकिंग टूवर्ड इट कडे जात नाहीये

हिब्रू भाषेमध्ये आशा या शब्दाचा अर्थ असाही होतो की वेदना बिकॉज कारण वेटिंग आशा बाळगणे याचा संबंध नेहमी वाट बघण्यावर असतो आर वेटिंग पेशंटली तुम्ही धीराने वाट पाहत असता अँड वेन युअर वेटिंग क्रॉस लिमिट आणि जेव्हा तुम्ही ती वाट बघता आणि ते वाट बघण्यामध्ये समजा एखाद्या विशिष्ट लिमिट बाहेर मर्यादे बाहेर तुम्ही गेला इट स्टार्ट बिकमिंग अ पेन त्यातून तुम्हाला वेदना व्हायला लागतात तुम्हाला ते दुखायला लागतं हो हो की किती वाट बघायची त्याला लिमिट आहे का इन पेन यू आर टेस्टेड पण त्या वेदनेमध्येच तुमची परीक्षा होत असते इन युअर पेन अ चाइल्ड इज बॉर्न वेदनेमध्येच आईच्या प्रसूती वेदनेतच बाळाचा जन्म होतो की नाही जरमाया म्हणाला इन माय बाउल्स आय एम पेन माझी आतडी जी आहेत ना ती आतडी दुखतात म्हणतो हार्ट आय हॅव अगदी माझ्या अंतकरणामध्ये मला दुखतं मला कळा निघतात माझी आतडी सुद्धा दुखतात असं म्हणतो इरमया दॅट इज अस्टिंग टाइम परंतु तीच ती परीक्षेची वेळ असते दॅट इज द प्लेस वेर डेव्हिड हॅड कम टू आणि तिथंच त्याच वेळेमध्ये दावीद आलेला होता आणि खरा ठरला होता बिकॉज ही सेट कारण दावीद म्हणतो आय एम वेअर युअर माय क्राईम कि मी माझ्या आक्रोशामुळे दमून गेलोय माय फ्रूट इज ईट मी रडून रडून दमलोय माझा घसा बसलाय वाळलाय माझी टाळूला चिकटलीय आईज फेल माझे डोळे मंद झाले वाईल्ड आय वाईल्ड आय वेट इन होप कसं हे सगळं झालेलं आहे तर दावीद म्हणतो मी आशेन यहोवाची वाट बघत असताना माझे डोळे सुजलेले आहेत मी रडून रडून थकलेलो आहे माझा घसा बसलेला आहे मला धड बोलता येत नाही माझा घसा कोरडा पडला माझी जीप टाळूला चिकटल्यासारखी झाली बघा दॅट इज वेटिंग त्याला म्हणतात वाट बघणे आशा ठेवणे बट इज वेटिंग अँड होपिंग वॉज अफन गॉड पण दाविदाची आशा आणि दाविदाचं हे सगळं वाट बघणं देवावर होतं Amen. Amen. As a mother goes through the labor pain, जसे गर्भवती स्त्री आई, एखादी किंवा प्रसूती वेदना सहन करते Yet she knows, तरी सुद्धा तिला माहित child. या प्रसूतीच्या कळा माझ्यासाठी एक योग्य चिन्हच आहे चांगलंच आहे कारण की आता ह्याच्या नंतर माझं बाळ जन्माला येणार आहे एमेन अलिया सी इन वन प्लेस द मदर फील्स ओ

बट पण युअर थॉट इज फाउंडेड ऑन द वर्ड ऑफ गॉड तुमचे विचार देवाच्या शब्दावर आधारभूत करणं म्हणजे आशा इंटरेस्ट लाईफ इन द हँड ऑफ गॉड संपूर्ण जीवन देवाच्या हातात देणं म्हणजे आशा ऑफ अनसर्टी अगदी जरी काहीही खात्रीपूर्वक नसलं तरी सुद्धा आणि म्हणून तर रोमी पाच पाच मध्ये लिहिलेला आहे गॉड कीप इन द होप दॅट डज नॉट

जीवनाविषयी त्यातून बोललं जात आहे इट्स अबाउट एखाद्याच्या स्वभाव गुणधर्मांविषयी किंवा एखाद्याचं चारित्र्य काय आहे कसं आहे याच्याविषयी यातून बोललं तुम्ही देवावर आशा ठेवायला शिका बी फ्रॉम देजमेंट आणि मग तुम्ही सगळ्या नाराजीपासून आणि डिस्करेजमेंट पासून लांब राहाल इव्हन इन द फेस ऑफ ट्रायल्स आणि जरी संकट आलं जरी सुद्धा आपण दमलो थकलो तरीही नो आणि कितीही जरी आव्हान आपल्याला आपल्या जीवनामध्ये आलं आणि त्या आव्हानाला आपल्याला तोंड द्यायला लागलं तरी होप इन गॉड तुम्ही देवावर आशा बाळगणं सोडू नका कारण की आशा एक अशी शेवटची बाब असते की ज्याला एखादा माणूस धरून राहतो अगदी बिलगुण राहतो की माझी आशा आता आय होप नॉट बी लाईक होप तर आपली जी आशा आहे ना ती आपली आशा जगातल्या लोकांसारखी असता कामा ठेवतात वेन नो पीस तेव्हा त्यांना शांती नसते ते दमलेलेच असतात त्यांना टेन्शनच असत आय होप माझी अशी आशा आहे इवन इफ सम बी प्रॉमिस यू टू पे यू सम मनी आणि जरी तुम्हाला कोणी वचन दिलं की मी तुला पैसा देणार आहे यू आर हॅपी तर तुम्ही आनंदी होता ओ इज गोइंग टू पे ऑफ माय डेट्स की कोणीतरी माझं कर्ज फेडणार आहे मला पैसे देणार आहे बट व्हेन यू गो होम पण जेव्हा तुम्ही घरी जाता यू टॉक टू योर वाइफ बायकोशी बोलता ओके दैट मॅन प्रॉमिसड दैट इज गोइंग टू पे ऑफ ऑल माय डेट्स बट विल ही की ठीक आहे really त्या माणसाने मला सांगितलं ग की तो आपल्याला पैसे देणार आहे आणि त्यातून आपण आपलं कर्ज फेडून टाकू पण मग मला असं वाटतं तो माणूस दिल का पैसा व्हॉट तो नाही आला त्यांनी पैसे नाही दिले तर व्हॉट इफ डस इंट हॅव मनी आणि त्याच्याकडे पैसे नसलेच तर व्हॉटी गॅम्पल समज दॅट मनी त्याने त्याच पैशाचा त्याच रात्री जुगार खेळला तर व्हॉट इफी दॅट मनी किंवा तो, तो त्याचा पैसा त्यांनी कुठेतरी हरवला तर

आपण देवाच्या दिशेने ती आशा लावली आणि इवन व्हेन यू होप ऑन मॅन आणि जरी मग त्यात आपण एखाद्या माणसावर कधी आशा ठेवली वी आर ट्रस्टिंग ऑन गॉड टू डू इट फॉर अस तरी आपण देवावरच विश्वास ठेवतो की देवाप्पा त्या माणसावर मी आशा ठेवली पण माझा विश्वास तुझ्यावर आहे की तू त्याच्याद्वारे माझ्यासाठी हे करून घेशील प्रेज द लॉर्ड हालेलुया अँड मिरॅक्युलसली ही विल नॉट लूज हिज मनी मिरॅक्युलसली ही विल नॉट गॅम्बल अवे दैट मनी मिरॅक्युलसली ही विल नॉट लूज दैट मनी बट गॉड विल डायरेक्ट इट स्टेप्स टुवर्ड्स यू आणि चमत्कारिकरित्या त्या माणसाचा तो पैसा जाणार नाही त्या पैशामध्ये तो जुगार खेळणार नाही तर तो त्याचा पैसा सुरक्षित राहील आणि तो माणूस येऊन तुम्हाला मदत करून तो पैसा देईल काही पण लोक इतकं सगळं असतानाही का घाबरतात का टेन्शन मध्ये जगतात ऑन गॉड कारण की त्यांचा देवावर विश्वासच नाहीये पीस अँड युअर जॉय नो दॅट युअर आईज आर नॉट ऑन गॉड ज्या क्षणाला तुमच्या मनातली शांती निघून जाते तुमच्या मनातला आनंद निघून जातो त्या क्षणाला तुमचं तुम्हाला कळायला हवं की माझा विश्वास देवावर नाहीये कोणी येऊन तुम्हाला सांगायची गरज नाही एनीथिंग दट्स व्हा आई टेल माय वाइफ एनीथिंग यू स्पीक अबाउट इट थ्री टाइम्स इन अ रो इट्स नॉट अ मॅजिकल फिगर बट इफ यू स्पीक अ थिंग मोर देन वन्स देन नो फॉर श्योर योर कॉन्फिडेंस इज नॉट इन गॉड यू आर इन ॲंग्झायटी आणि म्हणून पास्टर मला सुद्धा घरी नेहमी सांगत असतात जयश्री एखाद्या गोष्टीविषयी जर तू तीन चार वेळेपेक्षा जास्त बोलली ना तर समजून घ्यायचं की तुझा देवावर विश्वास नाही आहे त्या ना तू टेन्शन घेतलंय तू चिंता करत आहे आणि म्हणून त्या गोष्टीविषयी तू सारखं सारखं बोलत आहे कारण की तुझा त्या गोष्टीविषयीनं देवावर विश्वास नाहीये इफ यू हॅव कास्ट युअर केअर अपॉन जीरस यू डोंट टॉक अबाउट इट पण तुम्ही जर तुमच्या काळजा येशूच्या पायापाशी टाकल्या असतील तर त्या काळजीविषयी त्या त्या कुठल्याही गोष्टीविषयी तुम्ही सारखं सारखं अशा रीतीनं ना बोलणारच नाही बिकॉज इट बिलॉंग टू जीरस कारण की आता ते सगळं येशूच्या मालकीचं झालेलं आहे जीरस अँड एंजल्स विल टॉक अबाउट तर येशू आणि येशूचे देवदूत त्या गोष्टीविषयी न चर्चा करतील ऑफ मी टू टॉक अबाउट समथिंग एल्स विच इज नॉट ऑफ मी जे माझं नाहीये त्याच्याविषयी मी बोलणं त्याच्याविषयी मी गप्पा मारण की ती मूर्खासारखं आहे ना इज इट रॉंग फॉर मी टू टॉक अबाउट समबडी एल्स प्रॉब्लेम कुणाच्या तरी समस्येविषयी कुणाच्या तरी प्रॉब्लेम विषयी मी गप्पा मारायच्या म्हणजे मी अगदी मूर्ख आणि बावळटच आहे की वन्स यू हॅव गिवन युअर प्रॉब्लेम टू जीसस यू डोंट टॉक अबाउट इट लेट हिम टॉक अबाउट इट टू हिज एंजल म्हणजे माझा म्हणायचा प्रयत्न काय आहे एकदा तुम्ही तुमचं सगळं टेंशन काळजा प्रॉब्लेम येशूला देऊन टाकले की त्याच्याविषयी गप्पा मारून त्याचा सुथा नका ना करू येशूला आणि देवदूतांना त्याच्याविषयी गप्पा

त्याच्यामध्ये अंतकरणामध्ये त्रास आणि चिंता असते इट फील आणि त्यांना नुसतंच आपलं असं वाटत असतं की कदाचित होईल नाही तो होणारही नाही इट होप्स थिंग्स विल टर्न आउट राईट त्यांना अशी आशा वाटत असते की कदाचित सगळं काही ठीकठाक होईल बट होप शुड बी बेस्ड ऑन अ फाउंडेशन हा पण ती जी आशा आहे ना त्या आशेला काहीतरी पाया हवा ना द वर्ल्ड टुडे टूडे जग म्हणत नेचर फीड्स द फीड नेचर फीड्स द मदर नेचर टेक्स केअर ऑफ मदर नेचर केअर ऑफ निसर्ग म्हणे पक्ष्यांना खायला 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 घालतो 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 निसर्ग निसर्ग चिमणीला मातृभूमी सगळ्यांना खायला घालत आहे हु इज दिस नेचर कोण आहे हा निसर्ग त्यांना एकदा जाऊ सी द नेचर दस सो मेनी देन हा निसर्ग इतकं काही करत आहे तर तो निसर्ग देवच असायला हवा ना बट दीज आर एटीएस दे डोंट वांट टू से गॉड डज इट दे विल से नेचर डज इट पण हे सगळे नास्तिक लोक आहेत म्हणून ते म्हणाल तयार नाहीत की देव हे सगळं करतो देव खायला घालतो म्हणून देवाच्या ऐवजी ते निसर्गाचं नाव घेतात निसर्ग करतो निसर्ग करतो निसर्ग करतो मदर अर्थ टेक्स केअर ऑफ मातृभूमी आम्हाला सांभाळतो इट इज गॉड हु केअर ऑफ अस देव आपल्याला सांभाळतो

काय आपली दशा आहे बघा पावसासाठी सुद्धा देवाकडेच बघायला लागत आहे हे काय एकविसावं <laughs> मॉडर्न जग आहे का काय विद गॉड सर्व देवा शिवाय आपण जगू शकत नाही ऑल्वेज नेहमी आशा बागून आनंद करायचा देवामध्ये लेट द गॉड ऑफ होप फिल यू विथ जॉय आशेच्या देवानं तुम्हाला आनंदाने आणि शांतीने भरावं असं पॉल म्हणतो कॉन्फिडंट आणि आपल्याकडे ही देवावरची आशा असल्यामुळे आपल्या विश्वास आहे देवावरचा कधी कधी बिलीवर लोक विश्वास ठेव आशा ठेवत नाही दे डू नॉट वेट द लॉर्ड देवावर वाट बघत नाही त्यांच्यातला धीर निघून जातो तुम्हाला आठवतं सॅम्युअल कशा संदेशता किंग सॉल शौर राजाला एकदा सांगितलं वेट फॉर मी डेज तू माझी सात दिवस वाट पहा अँड विल द ऑफरिंग आणि मी येऊन अर्पण करीन तू सात दिवस माझी वाट बघ फर्स्ट सॅम्युअल सॅम्युलर एक समू येल त्यातलं वचन काढा एक तेव्हा तू माझ्या अगोदर खाली गिलगाला जा आणि पहा होमारपणे अर्पण करायला व शांतारपणाचे अज्ञ करायला मी खाली तुझ्याकडे येईन मी तुझ्याकडे येऊन जे तुला करायचे आहे ते तुला कळवीन तो तोपर्यंत सात दिवस तू माझी वाट पहा वाट पहा तिथे म्हणजे काय होप कर, वाट पहा, का पहा का आशा वेट, म्हणजे काय बाळगा टू यू मी येईपर्यंत थांब आणि बायबल सह आणि बायबल म्हणतं ही थांबला ही होप ही वेट तो थांबला याचा अर्थ त्याने वाट पाहिली त्यांनी आशा बाळगली

वेदनाकारक होत बिकॉज सॅमिल टोल्ड हिम टू वेट सेवन डेज कारण शमुएल आणि त्याला सात दिवस वाट बघायला सांगितली अँड द पेन डिड नॉट स्टार्ट फ्रॉम फर्स्ट डे टू द सेव्हन्थ डे आणि ती जी वेदना आहे ना ती वेदना पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत नव्हती आली बट द पेन स्टार्टेड आफ्टर द सेव्हन्थ डे पण सातवा दिवस संपला आणि तो सातवा दिवस संपल्यानंतर

तू एवढी आशा ठेवली नाही होते होणारच नाही कसं होणार नाही होणार इज द द पण बरोबर त्याच यू टू गॉड स्वतःला देवाशी घट्ट बांधायचं पेन तो वेदनेचा काळ सुरू होतो व्हॉट इज इट तो काय असतो द जन्माचा दिवस द लेबर पेन इट इज बर्थ आलायम डिलिव्हरी आता होणारच आहे त्या प्रसूती वेदना असं सुचवतात की आता डिलिव्हरी होणार आहे फॉर फ्रॉम द डे ऑफ कन्सेप्शन आणि आई जी असते ना किंवा एखादी जी गर्भवती स्त्री असते ना ती ज्या दिवशी तिला गर्भ राहतो आणि दिवस जातात त्या पहिल्या दिवसापासूनच ती वाट बघत असते वाट बघत असते ती होपिंग फॉर द ती अशा बागत असते बाळाची फॉर आणि तेव्हा तिला काही वेदना नसतात पण आशा असते आय विल सी माय चाइल्ड मी माझ्या बाळाला बघ विल सी माय चाइल्ड मला माझं बाळ दिसणार आहे मग इज तो वेदनेचा काळ नसतो मंथ नवा महिना लागला द एट टाइम मग वेदना एका विशिष्ट वेळेला सुरू होतात टाइम शी इज अबाउट बर्थ आणि त्याच वेळेला मग असं म्हंटलं जातं की आता तिची प्रसूती होणार आहे सेवन इज द नंबर इट इट स्पीक्स अबाउट

रूल आणि म्हणून चार सत्ता झाल्या चार जग चार साम्राज्य आणि त्याच्यानंतर मग येशू राज्य करायला आला गॉड इज टेलिंग देव आपल्याला सांगत आहे ईस्ट वेस्ट नथिंग कॅन हेल्प यू नो फोर कॉनर्स विल हेल्प यू ओनली आय कॅन हेल्प यू पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुठल्याही दिशेनं तुला मदत होणार नाही फक्त मीच तुला मदत करू शकतो हे नेहमी लक्षात ठेवा असं देव म्हणतो बिकॉज गॉड इज सेंग आणि देव म्हणतो

In peace. ने इन पीस शमूवेलाने रेस्ट इन पीस ने अशी आशा ठेवली होती की शौलाने शांतीनं विसाव्यानं वाढ बघावी

या ज्या काही समस्या येतात त्या सगळ्या समस्यांमधून या सगळ्या प्रश्नांमधून सगळ्या त्रासांमधून सगळ्या परीक्षेमधून आपल्याला मदत होते देवाच्या पद्धतीनं देवाला जो आकार आपल्याला हवाय आपल्याकडे हवाय आपण जसं दिसावं असं देवाला वाटतं जसे आपण हवंय त्या पद्धतीनं त्या साच्यात आपण बरोबर मग आकार घेतो जर आपण परीक्षांमधून संकटांमधून गेलो तर That's म्हणून आशा इन द जनरल टर्म सर्वसाधारणरित्या आशा म्हणायला पॉझिटिव्ह त्यात सकारात्मक सुद्धा असू शकतं आणि नकारात्मक सुद्धा असू फॉर द द वर्ल्ड आता जगासाठी भविष्य म्हंटल तर जगाला भविष्याची काही खात्री नाही बट यू होप नॉट गुड फॉर पण जगातले लोक आशा ठेवत असतात की होईल काहीतरी चांगलं होईल फ्युचर इज अनसर्टन आणि त्यांच्या भविष्याविषयी त्यांना काही खात्री नसते इफ यू होप on anything else apart from god your hope is on the sand माझं म्हणणं एकच आहे देवाला सोडून जर इतर कुठल्याही गोष्टीवर किंवा माणसावर तुम्ही आशा ठेवली तर ती आशा तुम्ही वाळूवर ठेवलेली आहे amen hallelujah because कारण then man is controlled by the circumstances माझं म्हणालं लागेल की तो माणूस परिस्थितीद्वारे चालतोय परिस्थितीनं त्या माणसाचा ताबा घेतलाय द वर्ल्ड जग वेन इट होम जेव्हा जगातले लोक आशा ठेवतात सिन्स इट आज नो फाउंडेशन त्या आशेला पाया नसल्यामुळे फॉर देम त्यांच्यासाठी दे आर कंट्रोल जगातल्या लोकांचं कसं असतं त्यांची जी आशा आहे त्या आशेला पाया नसतो आणि म्हणून ते परिस्थितीला लाचार असतात परिस्थिती त्यांना डिक्टेट करते काय करायचं आणि ते परिस्थितीला लाचार होऊन तसंच करतात इट इज कंट्रोल ताबा घेते माणसं त्यांच्यावर ताबा घेतात लुक टू मेन आणि म्हणून ते माणसांकडेच बघत बसतात की हा माझा माझी आशा आहे हा माझं काहीतरी भलं करेल तो माझं काहीतरी भलं करेल आय जस्ट फॉल एस या माणसाच्या पाया पडील मी त्या माणसाच्या पाया पडीन तो माझ्यावर दया करेल क्लायमेट इज क्लायमेट इज ऑन द नेचर त्याची आशा मग मा हवामानावर असते त्याची आशा मग निसर्गावर असते त्याची आशा माणसांवर असते आणि म्हणून तो नशिबाविषयी किंवा लक विषयी बोलतो टॉक्स अबाउट डेस्टिनी आणि म्हणून तो डेस्टिनी किंवा दिशेविषयी बोलतो

ती जी आशा आहे इट्स नॉट अ बिब्लिकल होप ती काय बायबलला धरून नाही इट्स अगेटिव्ह होप ती नकारात्मक आशा आहे इज अ पॉझिटिव्ह होप पण एक सकारात्मक आशा आहे व्हेन अ देवाची मुलं देवावर आशा ठेवतात ही लुक्स टू गॉड देवाकडे पाहतात And he looks to God with a very happy anticipation that God will do something good for me. That everything will turn out together for my good. My beginning may not seem to be good, but God will end it up with good. Even if it does not end it up with good on this earth, जरी या जगामध्ये माझी समाप्ती चांगली झाली नाही माय इटर्निटी इज ऑलवेज सील्ड तरी माझं सनातन जीवन स्वर्गामध्ये कायमचं आहे ना आय विल नॉट लूज माय रिवॉट माझे माझं बक्षीस माझं प्रतिफळ मी गमावणार नाहीये लॉड अल्लो लुया अट अट छुटफॉड आणि देवाची मुलं या ना त्यानं ऑल्वेज नीड टू होप समथिंग कुड टू हॅपेन इन अ लाईफ आपण नेहमी अशी आशा बाळगायची देवावर की माझ्या जीवनात काहीतरी माझं चांगलंच होणार ए मॅन अलोइ ऑल्वेज होप अशी आशा बाळगा आपल्या जीवनामध्ये आणि असं म्हणा की माझी अशी आशा आहे की माझं माझ्या जीवनात चांगलंच होणार डोंट से असं म्हणू नका काय नाही होणार श्रापच आहे जीवनातच यू नॉट होपिंग इन द द असं म्हणू नका असं कुठत बसू नका जाऊदे मरुदे जे व्हायचं ते होईल माझं कधी चांगलं झालंच नाही आता काय होणार आहे असं सगळं बोलू नका मग ती जगातली आशा आहे

बिकॉज कारण ही डाईट ऑन द क्रॉस फॉर इच वन ऑफ तो क्रुसावर आपल्या सर्वांसाठी प्रत्येकासाठी मेला सो ऑफ तो काय आपल्या प्रत्येकाला सांभाळणार नाही का तो काय उगीच तो काय उगीच खेळ खेळून मेला का That's why we can hope on Jesus. म्हणून आपण ईश्वर आशा बाळगू शकतो कारण की त्यांनी जे क्रुसावर केलं ते खरं केलं तो काही खेळ नव्हता वर्ल्ड नॉट होप पण जगाला आशा ठेवता येत नाही

आशा नसणे ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हॅव्हिंग नो होप इन द लॉर्ड प्रभूवर आशा न ठेवणे प्रभूवर आशा न बाळगणे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यू नीड टू वेक अप एव्हरी मॉर्निंग विथ एक्साइटमेंट रोज सकाळी तुम्ही उठताना आनंदाने उठलं पाहिजे यू नीड टू वेक अप इन द मॉर्निंग विथ एक्सपेक्टेंसी पहाटे पहाटे उठताना

जीवनाचे झाड आहे हा दॅट मीन्स म्हणजे काय वेन युअर वेटिंग इज डिफर्ड याचा अर्थ काय जेव्हा तुमची आशा लांबणीवर पडते लांबडी मीन्स यु नो बो अँड तुम्हाला माहितीये धनुष्य बाण यु फुल इट लाईक दॅट धनुष्य बाण तुम्ही तो बाण असा खेचता या टाइम इज स्ट्रेच तुम्ही ते खेचता टाइम इज स्ट्रेच तशी तुमची परीक्षेची वेळ आता खेचलेली आहे फार वेळ झाली माझी एवढी सगळी परीक्षा होतीये देन इट मेक्स द सिक आणि मग हृदय आजारी पडायला लागतं की कमी खतम होगा बट पण इफ युर होप इज इन द लॉर्ड जर तुमची आशा देवावर असेल यू शाल बी हॅपी तर तुम्ही त्यात आनंदी राहाल अलोलिया कारण गॉड इज अ गुड गॉ आपला देव चांगला देव आहे आपल्या देवाची इच्छा आहे की आपल्याला भरपूर अन्न वस्त्र निवारा सगळं मिळावं बिकॉज गॉड चिल्ड्रन डोंट होप फॉर इव्हल थिंग कारण की देवाची मुलं काही वाईट गोष्टींची आशा ठेवत नाहीये गॉड चिल्ड्रन डोंट खबेट फॉर थिंग देवाची मुलं काही कुठल्या गोष्टींचा लोभ स्वार्थीपणा ठेवत नाहीये दे फॉर द राईट थिंग्ज तो देवाची मुलं योग्य गोष्टी देवाला मागतात मेनी टाइम्स अँ बऱ्याच वेळेला वी डोंट आस्क फॉर टेम्पोरल थिंग आपण तात्पुरत्या गोष्टी मागतच नाही बियॉन्ड अ सर्टन लिमिट काही विशिष्ट मर्यादे बाहेर वी होप फॉर थिंग द विल टेक केअर ऑफ अस आपण अशी आशा ठेवतो आणि अशा गोष्टींची आशा बाळगतो गोष्टीं की ज्या गोष्टी आपल्याला सांभाळतील द वी विल गेट अप अर्जेंट नीड्स गट क्या आपल्या तात्काळ गरजा सगळ्या भागतील We don't hope for things which will not bring glory to God. आपण काय अशा कुठल्या गोष्टींची आशा बाळगतच नाही की ज्यातून देवाला गौरव मिळणार नाहीये जे देवाला गौरव देत नाही त्याची मला आशा नाहीच आहे मला ते नकोच आहे. A Christian will never hope that God may give him a a pan shop or a secret shop to open that he may flourish in his business. खरा ख्रिश्चन माणूस कधी अशी आशा बाळगेल का की मी एखादं तंबाखूचं पानचं किंवा दारूचं दुकान उघडावं आणि त्यातून माझ्या धंद्याला समृद्धी येऊन मला पैशाचा भरपूर आशीर्वाद मिळावा असा एखादा ख्रिश्चन माणूस कधी आशा बाळगेल नो नाही अ क्रिश्चियन विल नेव्हर नेव्हर हॅव अ लिकर शॉप क्रिश्चियन माणूस कधी दारूचा दुकान उघडणार नाही यस आय डोंट नो इफ यू फाउंड वन क्रिश्चियन फॉलो हॅविंग अ लिकर शॉप इट इज नॉट अ क्रिश्चियन मला नाही माहिती परंतु जर तुम्हाला एखादा क्रिश्चियन माणूस दारूचं दुकान घातलेला दिसला तर तो क्रिश्चियन नाहीच आहे आमेन हालेलुया प्रेज गॉड आमेन आईज आर ऑन द सिटी दॅट हॅज फाउंडेशन आपले डोळे अशा नगरावर आहेत की ज्या नगराला पाया आहे उज मेकर अँड बिल्डर इज गॉड त्याचा निर्माण करता आणि बांधणारा देव आहे एमेन अमेन

कम्स टू फ्रॉम द फादर इन हेवन लिलॅना प्रत्येक चांगली भेट प्रत्येक चांगलं दान स्वर्गीय बापाकडून येतं एव्हरी गुड गिफ्ट प्रत्येक चांगली भेट समथिंग गुड फॉर काहीतरी आपल्यासाठी चांगलं

सर्वांनो सबल व्हा हृदय धैर्य धरो म्हणजे प्रोत्साहना न हार मानू नका सो द सेकंड पॉइंट इज तो दुसरा मुद्दा आहे बी एनकरेज प्रोत्साहना न फर्स्ट इज होप पहिली आशा सेकंड इज बी एन्करेज्ड दुसरं प्रोत्साहन की धीर सोडू नको बिकॉज इट बी ऑफ गुड करेज तर हिम्मत बांधा हिम्मत स्ट्रेंथ विल ओनली कम व्हेन वी हैव गुड करेज शक्ती कधी येईल जेव्हा आपण प्रोत्साहनान हार न मानता हिम्मत बांधून राहू तेव्हा शक्ती मिळेल अलोलिया सो बिफोर बी लुक ॲट स्ट्रेंथ तर आपण शक्तीकडे बघायच्या अगोदर वी हॅव टू लुक ॲट खरेज आपण प्रोत्साहनाकडे बघायला हवं बिकॉज विदाउट खरेज यू हॅव नो स्ट्रेंथ कारण प्रोत्साहनाशिवाय म्हणजे गळालेला अवसान असं परत एकत्र केल्याशिवाय हिम्मत बांधल्याशिवाय आपल्याला शक्ती मिळणार नाही Praise the Lord. Hallelujah. Let us look at courage and the meaning of courage. तर प्रोत्साहन किंवा courage हा जो शब्द आहे त्याचा अर्थ बघूया ऑफ गुड खंबीर रहा म्हणजे काय स्वतःला हिंमत बांधा हा जो बांधा शब्द आहे ना तेच बांधून घे स्वतःला फासन युअर सीट बेल्ट जसं एरोप्लेन मध्ये म्हणतात ना बेल्ट बांधा फासन युअर सीट बेल्ट बेल्ट घट्ट बांधा असं म्हणतात लहान मुलांना सुद्धा एरोप्लेन मध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट बांधायला लागतो इज द ऑफ गुड हा अर्थ होतो की तू धीरानं बांधून राहा वेन युव्हर सीट बेल्ट आता कार मध्ये जाताना सुद्धा भारतात तो रूल आलाय की आपण आपला बेल्ट लावायचा बांधायचा आणि मगच गाडी चालवायची अदरवाइज यू विल लूज युअर लाईफ नाहीतर मग जीवनाला धोका आहे फास्ट इन युअर सेल्फ तर स्वतःला बांधा

का चांगल्या प्रोत्साहनाने दिराने हिंमत बांधून राहा बिकॉज कारण समटाइम्स कधी कधी वी आर लाइक लॉट आपण लोटासारखी असतो सोडम जो लोट मध्ये घेऱ्या घालत टाइमपास करत राहिला ही लिंगर्ड देयर ऍट सोडम बायबल सेड इथे सदोमा मध्ये तो लोड जो आहे ना तसाच घेऱ्या घालत टाइमपास करत राहिला अँड गॉड वॉज वेटिंग बिकॉज ही हॅड टू सेंड ब्रिमस्टोन अपॉन सोडम अँड गोमोरा आणि देव वाट बघत होता कारण की देवाला सदोम आणि गोमोरावर आग बरसवायची होती अँड बायबल सेड बायबल सांगतो एंजल्स हॅड टू ले होल्ड ऑफ हिम देव लोटाचा हात पकडावा लागला अक्षरशः बाहेर घेऊन जायला की बाबा चल आता We need not wait upon the world. आपण जगावर अशी आशा नाही ठेवायची वाट नाही बघायची We need not linger here. आपण असं उगीच वेळ मारल्यासारखं लिंगरिंग करल्यासारखं आपलं उगीच कुणीतरी फिरत बसल्यासारखं नाही करायचं Lot was roaming all around here. लो सोडम मध्ये सगळीकडे फेऱ्या मारत होता God is saying run from Sodom. आणि देव तर म्हणतो अरे लुटा सदोम सोडून धाव राजा.

कशाची काळजी आहे राईस अप फ्रॉम ही उठायचं राखेच्या ढिगातून होल्ड ऑन टू द प्रॉमिस ऑफ गॉड देवाने दिलेल्या वचनांना धरायचं से यू इट इन आणि म्हणायचं प्रभू तुझ्या वचनात तू लिहिलेलं आहे मला काही माहित नाही आय डोंट नो मला काही माहित नाही यु नो दिस बायबल इज फॉर द वीक पीपल हे बायबल अशक्त लोकांसाठी आहे माहिती आहे का किती लोकांना माहिती आहे किती लोकांना हे माहिती होतं आजपर्यंत की बायबल अशक्त लोकांसाठी आहे बायबल इज फॉर द वीक पीपल बायबल अशक्त लोकांसाठी आहे

अशक्त होते पण देवाच्या शब्दाला स्वतःला बांधून घेतलं म्हणून ते आपल्याला असे दिसतात कॅन इफ विथ गॉड तुम्ही जर देवाबरोबर टिकलात ना तर स्वतःच्या अशक्तपणामधून जाऊन सुद्धा बलवान होऊन टिकाल ओनली जेकब विल टॉप याकोबा सारखे रात्रभर झुंजणारेच

जे टिकणार आहे ते देवापासून आम्ही कमवतो गॉड सेट ऑफ जेकब देव याकुबाविषयी म्हणाला यू हॅड फाव विथ गॉड देवाबरोबर तुला सामर्थ्य मिळालं यू हॅड फाव विथ मेन आणि माणसांबरोबरच सामर्थ्य तुला मिळालं यू शाल प्रोवे आणि तू टिकशील

नफ्ताली हा जो शब्द आहे ना नफ्ताली त्याचा अर्थ हाच आहे नफ्ताली वॉथ वन ऑफ द सन्स ऑफ जेकब नफ्ताली म्हणजे याकोबाच्या मुलांमधला एक मुलगा नफ्ताली वॉथ व्हेरी ब्लेस्ड नफ्ताली भयंकर आशीर्वादी झाला नफताली मीन्स रेस्ट फ्लोर विथ का नफ्ताली म्हणजे देवाशी झुंजणारा लुया नफ्ताली मिट्स रेस्ट फ्लोर विथ नफ्ताली म्हणजे देवाशी झुंजणारा वन लुक एट चीज यशूकडे एक नजर

He had become very old. फार म्हातारा झाला बायबल सेस बायबल म्हणतं जेनेसिस फॉर्टी एट वर्स टू उत्पत्ती अठ्ठेचाळीस दुसरं वचन काढा पीपल इन फॉर्म डेम लोकांनी त्याला असा निरोप दिला युअर सन जोसफ एज खम आणि कोणीतरी याकोबाला सांगितलं की पहा तुझा मुलगा योसेफ तुझ्याकडे येत आहे ही इज कम टू मीट यू तुझा मुलगा योसेफ तुझ्याकडे तुला भेटायला येत आहे असं कोणीतरी याकोबाला सांगितलं जेव्हा तो गोशेन प्रांतात अतिशय म्हातारा असा होऊन राहत होता बायबल म्हणतं अँड इस्रायल

Simeon has तुझा मुलगा शिमोन तुला भेटायला येत आहे You wouldn't have been तर त्याला शक्ती मिळाली नसती बळ मिळालं नसतं Your son chose पण ते म्हटले तुझा मुलगा योसेफ तुला भेटायला येत आहे Joseph types our Lord Jesus Christ. योसेफ म्हणजे आपल्या येशूचं दर्शक योसेफ म्हणजे आपल्या येशूचं दर्शक Your सन Joseph has तर तुझा मुलगा योसेफ तुला भेटायला येत आहे Sometimes कधी कधी The mother is very weak. आई फार अशक्त असते व्हेरी वीक अगदी अशक्त वाटत असत कधी अब्रॉ कारण की मुलगा फॉरेनला असतो सडनली आणि अचानक फोन कॉल येतो मम्मा आय एम कमिंग होम मम्मा मी घरी येते मी भारतात येत आहे मदर इज व्हेरी अचानक इतका आनंद होतो सगळं नीट नेटवर्क करून एकदम सबळ होऊन उठून बसूनच राहते काय झालं अचानक काय झालं इतक्या वीक पडल्या होत्या बायबल बायबल म्हणतं इस्रायलने स्वतःला सबळ केलं ऑन द आणि अंथरुणावर बसला काय झालं लोकांनी विचारलं काय झालं आता पडत होत म्हाताऱ्याला झालं असा खाली ते नाव ब्रदर त्या त्या नावाने नावाने नेम अप छी येशूच्या नावाने पळालं येशूचं नाव आपल्याला थाकतो

मूड ऑफ नाही झाला तर मला भेटायला वर यायचा म्हणजे तुमचं मला काय वेन यू से राजू यू हॅव गॉट द फुल कॅरेक्टर ऑफ राजू बिफोर युअर आई कारण राजू म्हंटल की राजूचा स्वभाव राजूचे मूड राजूचं सगळं समोर येतं बिकॉज The, the name comes out of his character त्याच्या नावामध्येच त्याचे गुणही असतात ना amen i'm so thinking about raju तर मी आपला एग्जांपल देतो की समजा राजू असं म्हटलं आणि माय जस्ट टेकन आपला ओगीस एक नाव घेतलं raju and then you say आणि मग असं म्हटलं हा एका दिवशी त्याने मला खोटा पण सांगितलं होतं राजू का एका दिवशी त्याने हे केलं होतं तो का एका दिवशी त्याने पैसे थोडं दिलं होतं सी द यू आर नॉट व्हेरी श्योर अबाउट तुम्हाला खात्री असते राजू म्हटलं की कसंतरी होतं बट

मडकी होती मडकी अँड हेल्ड दॅम्प इन इन इंडिया लेफ्ट हँड आणि मशाली त्यांनी डाव्या हातात धरलेल्या होत्या इन दर राईट हँड कर्णा उजा हातात होता आणि ते ओरडले द दोन्ड ऑफ द लॉर्ड अँड दोन्ही परमेश्वराची तलवार आणि गिदोनाची तलवार दॅट विक्ट्री त्यातून त्यांना विजय मिळाला बोला व्हॉट डिज सेट काय म्हणाले ते ऑफ अँड परमेश्वराची आणि गिदोनाची तलवार

कोळी असतो ना कोळी कोळी पकड घेतो पकड अप विथ द हँड पकड घेतो हाताने हे असं एखादं काहीतरी आपण असं स्पायरॉट एट फीट आठ पाय असतात वन इज लूज ऑल विल होल्ड आणि एकही पाय त्याचा असा सैल राहत नाही तर त्यांनी पकड घेतली ना कशावर तशी घट्ट पकड मारतो आणि बायबल से दॅट्स व्हाय ही इज फाउंड इन किंग्स पॅलेस आणि बायबल म्हणतो म्हणूनच तो कोळी राजाच्या महालातही दिसतो हा वी मे नॉट बी फाउंड बट ही इज फाउंड राजाच्या महालात तुम्ही आणि मी नाही दिसायचो पण कोळी जाळ विडून दिसल आपल्याला तिथे अँड गॉड सेज अँड दे म्हणतो वी नीड टू होल्ड लाइक द स्पाइडर त्या कोळ्यापासून शिकारे त्या कोळ्यासारखं जीर पकड जरा घट्ट मारा

येशूच्या नावाच उठायचं तो याकोब कसा अंथरुणावरती बसला तसा सबळ होऊन बसायचा जगाला सांगायचं प्रेमी आला माझा येशू प्रेमी आला तो म्हातारा उठला लगेच योसेबाचं नाव त्याच्या कानावर पडलं तसा सबळ होऊन एकदम अंथरुणावरती बसलाच एकदम धीरानं प्रोत्साहनानं हिम्मत बांधून राहिज सी इज गिविंग ऑपर्च्युनिटींग यू आणि जी काही संधीला देत आहे ती साधायची बिकॉज माय गॉड इज द गॉड ऑफ सेकंड चान कारण की माझा जो देव आहे ना तो दुसरी संधी देणारा देव तिसरी संधी चौथी संधी संधी पाचवी माझा देव संधी देतच राहील गॉड पण कधी ना कधी संधी साधा लुक ॲट सॅमसन शमशोन बघा ही न्यू हिअर ड्रॉंग गॉड त्याला माहिती होतं की मी देवाविषयी चुकवलेलं आहे देवाची आशा होती त्या पद्धतीनं मी माझ्या जीवनात जगलेलो नाही हे शमशोनाला माहित होत पण तरी शमशोनाने ते सगळं ठीकठाक केलं बिकॉज द लॉर्ड म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना त्यांनी ते सगळं निस्तरलो तसं शमशोनाने ते सगळं निस्तरलं देवाला परत आरोळी मारून ते सोळा अठ्ठावीस मध्ये लिहिलेला आहे तो म्हटला लॉर्ड प्रभू माझ्या देवा रिमेंबर मी आय प्रे मी प्रार्थना करतो की माझी आठवण ठेवन मी आणि मला परत एकदा शक्ती दे मी परत एकदा मला दे प्लेस आणि देवाने त्याला परत इतकी शक्ती आणि सामर्थ्य दिलं की त्यांनी सगळं खेचून जमीन दोस्त केलं तो स्ट्रेंथ कम्स बिकॉज ऑफ एनकरेज आणि सगळी शक्ती हे सगळं बळ आपण जर हिम्मत बांधली ना तर आपल्याला मिळतं बट युअर एनकरेजमेंट कम फ्रॉम द लॉर्ड पण ती हिम्मत बांधणं जे आहे ना ते देवापासून येतं बर का नॉट होल्डिंग ऑन टू मेन माणसांकडे बघून माणसांना धरून ते येत नाही नॉट लाईक सॉल हु हेल्ड ऑन टू द गवर्नमेंट ऑफ सॅम्युअल जो शहूल शवुल, शमुएलाच्या झग्याला धरून राहिला तशाने ते मिळत नाही बिकॉज सॅम्युअल सेट कारण शमुएल म्हणाला गॉड इज रिजेक्टेड यू शवला देवाने तुला नाकारलंय

तुम्ही देवाकडे आलात तर वाट नाही पाहिली आय नो ही द वर्ड फ्रॉम द मला माहितीये शमूवेला देवानेच ही वाणी दिली होती व्हॉट आय टू से दिस पण माझा म्हणायचा प्रयत्न ह्या सगळ्यातनं काय सॅमिल डिड नॉट स्टॉप शमूएल थांबला नाही शौलाच्या हातावर आणि त्याचा झगा फाटलाचे दोन तुकडे झाले पण शमूवेल निघून गेला किंगडम वॉज लॉस्ट आणि शौलाचं राज्य शौलाच्या हातात न गेलं

सबळ केला मराठीमध्ये सबळ हा शब्द पास्टर जे म्हणतायत ना एनकरेज युअर सेल्फ इन द लॉर्ड yes. मराठीमध्ये त्या एनकरेज ला मराठीमध्ये सबळ करा असा and शब्द वापरलाय सबळ करा सबळ करा स्वतःला रिमेंबर द इन्सिडेंट इन डेव्हिड लाईफ

विलाप करायला लागला बिकॉज फॅमिली इज गॉन कारण माझाही परिवार शत्रूंनी नेला दे मस्ट माझ्या बायको मुलांचं गो आणि इथं तर आम्ही देवाचं युद्ध करायला गेलो होतो बायबल सह बायबल म्हणतं

स्वतःला देवात सबळ केले शेवटचा भाग आहे सहा लुया डिफरन्स बघा फरक बघा हँड सगळ्यांच्या हातामध्ये दगड होती मारायला बिकॉज कारण होप वॉज जस्ट लक त्यांची आशा म्हणजे लक मला असं वाटतं माझं लक

जगात जसे असतात आशा ठेवणारे ते आणि हा जो दावी ज्याच्या हातात दगड नाही ना तो देवावर आशा ठेवणारा हा फरक बिकॉज त्याने देवावरचा विश्वास कायम राखून ठेवला यु नो चेन इस इस ओल्ड एज जसं याकोब आपल्या आकडीवरती आपल्या उतार वयामध्ये आधार घेऊन राहायचा

प्ले दैर्यधर आणि आपण आपल्या लोकांसाठी व आपल्या देवाच्या नगरांसाठी शूरपणा दाखवूर शूरपणा दाखवू अंडरलाइन दॅट आपण आपल्या देवासाठी आणि आपल्या लोकांसाठी लिहिलंय वर्गा शूरपणा दाखवू धैर्यधर हिमत बांध सबळ हो बी एनकरेज इन द लॉर्ड

तोपर्यंत तो तुम्ही नाही करू शकत यू नीड टू गेट आउट ऑफ युअर डिस्पॉन्डन्सी बाय सेइंग आय एनकरेज माय सेल्फ इन द लॉर्ड तुम्ही काय करायचं जी नाराज हता सगळी सिच्युएशन असते ना त्यातनं उठायचं आणि उठून म्हणायचं मी देवामध्ये प्रभूमध्ये मध्ये स्वतःला सबळ करतो लास्ट पॉइंट शेवटचा मुद्दा रिसीव द स्ट्रेंथ शक्ती प्राप्त करा फर्स्ट होप पहिली आशा बी ऑफ गुड करेज मग सबळ व्हा अँड ही शाल स्ट्रेंथ इन युअर हार्ट मग तो तुमच्या हृदयाला ताकद देईल कोण करणार कोण तो करणार तो अमेन आय टोल्ड यू मी तुम्हाला सांगितलं वेन अँड इज मेन बॅक होम दहावी दहावी त्याचे लोक जेव्हा घरी आले विज वॉज बन डाऊन संपूर्ण गाव जळून राख झालं होतं डॉटर्स वर ऑल टेकन मुलं सगळं काही त्या शत्रूंनी बंदीवान करून नेलं होतं आउट इन वेल्स आणि दाविदाचे लोक विलाप करायला लागले ओरडायला लागले दे वर लागलेला लागले रडून रडून पा थकून गेले द सेम टाइम वॉज बिंग लॉस्ट पण तोच जो महत्वाचा मोलवान वेळ जर ती मोलवान वेळ गेली असती

असं कमजोर नाही पडायचं तर किती वाईटातल्या वाईट परिस्थितीत बिकॉज फॅमिली प्लॅनिंग दॅट वी शुड द स्टोन स्टोन अँड दिस फॉलो कारण की स्वतःही रडत होता आणि दावीदाने ऐकलं सुद्धा की माझे सगळे शिपाई सैनिक माझे सगळे लोक आता अशी योजना करतायत की दगड घेऊन दावीदा मारायचं बट सी हाऊ डेव्हिड डेड पण तरी दाविदानी बघा कसं केलं ही डिंट टेल दॅम तो त्यांना नाही असं म्हणाला मी दगड घेता मी मोठं दगड घेणार तुम्हाला माहितीये गोलायतलं कोण खाली आणलं सी डी टी सी दॅट असं म्हंटल का दावीद ही ब्रॉड गोलायत विथ वन स्टोन त्या गल्ल्या झाला त्यांनी एका लहानशा खड्यानं दगडानी पाडलं ना ही कुठे टोल देम तो बोलू शकला असता सगळ्यांना तुम्ही दगड घेता विसरलं का गोलायतलं कोण खाली आणलं होतं तुम्ही आणलं होतं का मी खाली आणलं होतं तुम्हाला सगळ्यांनी मी एका मिनिटात खाली आणू शकतो

And they all followed David. Pah, and so gay David acham aage ke liye. And David got victory over the enemies. And david shatrun var vijay ekla. Bible says not one wife, not one child was dead. By Bible mantra kunachi hi baiko ka kunachi hi muler meli nahi. Amen. Ekkan ek jivan ta parat. Everyone came back with the positions, with prizes, everything. Saggre jivan ta parat aale, saggre ghun parat aale. Maybe that was the time he wrote this psalm.

हातामध्ये दगड घेऊन हे स्तोत्र नाही लिहू शकत नाही लिहू शकत बिकॉज दर होप लाइक लाईक वर्ल्ड होप कारण त्यांची आशा जगातल्या लोकांसारखी आशा आहे बट ओनली दोज हु होप इन द लॉर्ड हु हॅव नो स्टोन्स इन दर हँड हु एनकरेज इन सेल्फ इन द लॉर्ड दे सी दी ऑफ द लॉर्ड कॅन राईट परंतु कोण अशा प्रकारचं स्तोत्र लिहू शकत फक्त असेच लोक की ज्यांची आशा देवावर जिवंत देवावर आहे ज्यांनी स्वतःला देवाशी बांधून घेतलंय ज्यांनी स्वतःला देवामध्ये सबळ केलंय परिस्थिती अगदी हताश नाराज दिसत होती तरी ही असेच लोक असं स्तोत्र लिहू शकतात नो no वन थिंग एक गोष्ट नेहमी तुमची समस्या तुम्हाला परीक्षा होणार हु शाल बी ट्राय तुम्हाला पारखलं जाणार यू मे बी फॉर गॉड जरी तुम्ही देवाचं काम करत असाल तरी डेविड वॉर बेजिंग वॉ फॉ गॉड यू लॉस्ट इज आणि चिल्ड्रन आता दहावीत देवाच युद्ध करायला गेला होता देवासाठी देवाचच करायला गेला आणि एकीकडे बायको मुलं सगळं कोणीतरी येऊन घेऊन डबल सैतान तुमच्या मागे नेहमी असं वर्किंग फॉर गॉड तुम्ही देवाचं काम करताना डबल नॉट सेतान काय असं म्हणणार नाहीये शाबास छान करा सुंदर नाही नाही ही विल ट्राय इज बेस्ट सैतान प्रयत्न करेल टू बी अगेंस्ट यू तुमच्या विरुद्ध जायचा समवेर एल्स ही विल ट्राय टू अटॅक कुठेतरी दुसरीकडे तो तुमच्यावर हल्ला करेल आमेन आमेन सम पीपल क्रिश्चियन से इट इज बेटर दैट्स व्हाई आई डोंट डू एनीथिंग फॉर गॉड पण काही क्रिश्चियन लोक कसं करतात असं सगळं व्हायला लागलं की म्हणतात जाऊ दे देवाची सेवा देवाची कामं करायलाच नको सारखं काही ना काही काही ना काही करत नाही कारण की शैतान माग लागणार आता काय मी काय केलं नाही ना शेतात माझं माग लागणार म्हणजे काय फार मोठा यू आर इन दू लाईक नॉट अरे तुम्ही युद्धामध्ये आहात तुम्हाला आवडलं ना आवडलं तरी तुम्ही युद्धात आहात आणि युद्धात असल्यावर काय करायचं असतं बॅक एक तर उभ्या जागी मारा कारण कोणीतरी तुम्हाला मारेलच आणि लढा फ्रेस गॉडपेक्षा दोन पैकी एकच ऑप्शन आहे डेविड वॉज नुस इग्ज फोकस तर दहावीला सुद्धा लक्ष इकडे तिकडे होत होतं थोडं एज अ वॉट्स टू टू बट फी गॉड हेल्प त्यालाही समजत नव्हतं काय करायचं कारण की त्याने लोकांच्या हातात दगड पाहिली फिक वॉट्स लाईक नाव मी नामी सारखं झालं व्हॅन शी सा नामिनी जेव्हा पाहिलं ट्रुथ वाज थेट फास्टली माइंडेड कि रुचचं मन रुचचं चित्त अगदी स्थिर आहे बिकॉज कारण नाव सेड नामी म्हणाली बॅक होम घरी जा माहेरी जा परत गेट मॅरिड अगेन परत माहेरी जा परत लग्न कर बट नाव मी सॉ पण नामी पाहिलं रुथ वॉज स्टेट फास्ट इन माइंड रुथ जायला तयारच नाही तिचं चित्त एकदम स्थिर तिने जे ठरवलं ते ठरवलं बायबल सेस आणि बायबल म्हणत शी लेफ्ट टॉकिंग टू हर मग नामीनं तिच्याशी बोलणंच थांबवलं म्हणजे काय म्हणजे काय हे ऐकणार नाही माझं चल बाबा तू पण माझं बरोबर मी तो मेरा सुनने वाली नाही चलो बऱ्याच वेळेला

खूप आहे आपण नाराज करतोय की नको तू नको करू तुला नाही जमायचं जा। पण तरी सुद्धा ते सारखे म्हणतात नाही मी करणार मी करणार मला करायचं आहे मी करायचं आहे मला करायचं आहे अशांना घ्यायचं म्हणायचं शाबास तू करू शकतो तुझं बाबा करण बाबा तू म्हणतो नाही मला दोन दोन विचारे बायकोला विचारायच नवराला विचार मुलाला मुलीला विचारायचं सासरला विचारायचं सगळ्यांना विचारायचं आपण नाही नाही असं नाहीये तुला टाय मिळणार कोट मिळणार बूट मिळणार पैसे मिळणार घर मिळणार कर ना बाबा हो असं आहे का मग मी करतो मग म्हणजे सगळी मोठी स्टोरी सांगायला लागते बाबा कर ना बाबा कर ना बाबा ये ना बाबा चांगले ना बाबा ये ना बाबा तरी काही देन यू गेट फुल विथ मग ओर्फासारखे मिळतात आपल्याला

माझा वाटा सर्वकाळ आहे प्रेज गॉड देव माझा सर्वकाळचा वाटा आणि देव माझ्या हृदयाचे बळ आहे जरी माझा देह आणि माझं हृदय थकत तरी सुद्धा प्रेज गॉड हालेलूया यू नो व्हाट आई ऑफ डेव्हिड मला दावीदातलं काय आवडतं माहितीये ही फर्स्ट एन्करेज हिमसेल्फ इन द लॉर्ड एक तर पहिलं दावीद स्वतःला प्रभुमध्ये सबळ करतो देन ही एन्करेज मग तो इतरांना सबळ करतो ही फर्स्ट टॉक्स टू हिमसेल्फ पहिलं तो स्वतःशी बोलतो देन ही टॉक्स टू अदरस मग तो इतरांशी बोलतो दॅट इज अ वाईज मॅन त्याला ज्ञानी माणूस म्हणतात यु शुड फर्स्टरसेल्फ अगोदर दुसऱ्यांना जे प्रीच करणार आहात ना ते स्वतःशी बोला इफ युअर नॉट एनकरेज हाऊ कॅन यू एन्करेज अदर्स तुम्ही जर स्वतः सबळ नसाल तर दुसऱ्यांना काय तुम्ही सबळ करणार आणि सांगणार हिंमत बांधो हिम्मत बांधो ऐसा नाही करणे मग तुम्ही सगळ्यांची बर्णबा बनू नाही शकत

कारण मी तरी त्याची स्तुती करणार जेव्हा तुम्ही त्याची स्तुती कराल मग जाऊन इतरांना सबळ करा प्रोत्साहन द्या दिलासा द्या वगैरे वगैरे जरी दावीच अशक्त होता पण त्याने स्वतःला सबळ केलं वॉज व्हेरी बोल्ड बिकॉज होप इन गॉड तो फार धैर्यवान होता कारण की त्याची आशा देवावर होती आणि हे सगळं मुद्दामून करायला लागतं

be strong means establish बलवान रहा म्हणजे स्थायी रहा ही विल मेक यू फर्म डगमगू नका तो तुम्हाला स्थिर करेल बायबल सेज गॉड एस्टॅब्लिश द क्लाउड्स इन द हेवन बायबल म्हणतो की स्वर्गात त्याने ढग स्थापिले आ सी व्हेन वी फ्लाई इन द प्लेन आपण जेव्हा एरोप्लेन मध्ये बसून जातो यू सी द क्लाउड्स आपल्याला ढग दिसतात दे शुड एक्चुअली कम क्रॅशिंग डाउन ते ढासून पडले पाहिजे ना बट सी हाउ दे मूव पण कसे जातात बघा सिस्टमॅटिकली ढग तुम्ही जर कधी पाहिलं किती सुंदर क्रमवार पद्धतीनं जातात बिकॉज प्रोवर्ब एट ट्वेंटी एट सेस गॉड हॅज एस्टॅब्लिश द क्लाउड कारण नीती सूत्र आठ अठ्ठावीस मध्ये लिहिलंय देवाने स्वर्गात ढग स्थापलाय म्हणजे सी द क्लाउड्स जेव्हा तुम्ही ढग पाहता यू रिमेंबर तुम्हाला आठवत दॅट सेम स्ट्रेंथ विच ही यूज टू एस्टॅब्लिश द क्लाउड देअर फॉर सेंचुरीज दॅट सेम स्ट्रेंथ कम्स इन यू फ्रॉम गॉड जेव्हा केव्हा तुम्ही ढग पाहाल ही आठवण जरूर मनात करा की ज्या शक्तीनं देवाने या ढगाला ढगालाय तीच शक्ती दे मलाही देऊ शकतो त्याला मला ती शक्ती द्यायची आहे गॉड देव एम मी मी तुझा बरोबर आहे तू तु नाराज हो God, मी तुझा मी तुला देईन

मला माझं फळ मिळणार आय एम वेटिंग अपॉन यू मी तुझ्यावर वाट पाहत आहे कमिंग टू चर्च मी चर्चला येत आहे ऑल अँड सोर त्या सगळ्या वेदनांमध्ये त्या सगळ्या त्रासांमध्ये मी चर्च सोडलेलं नाही मला शक्ती दे प्रभूर्मी मला शक्ती दे प्रभू मजा दे सर्व लोकांना शक्ती दे विथ गोल्ड ही सगळ्यांना दुसऱ्या दिवसाला धैर्याने तोंड देता यावं युअर तुझं सामर्थ्य त्यांच्यावर असू दे वन ऑफ स्टोन त्यांच्यातल्या एकाच्याही हातात दगड असू नये बट पण त्यांच्या हातामध्ये बायबल असू दे बिकॉज इन द लॉ त्यांची आशा प्रभूवर आहे स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली मला माहिती आहे चार चौघात माझा अपमान होणार नाही धन्यवाद येशू थँक्यू म्हणा धन्यवाद येशू थँक्यू म्हणा धन्यवाद येशूपू सर्वांना आरोग्य दे ब्लेसीपल आशीर्वाद दे त्यांना सुटका दे पूर्ण कर